तर सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतोय बिरसा मुंडा ट्रॉफी 2024 हे आयोजन नियोजन पर्व आहे. पाचवं दुसऱ्या दिवसातील अंतिम मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. युनिटी स्पोर्ट चिंचोटी वर्सेस केतकी बॉईज खंडीपाडा असा मॅच आपल्याला आजच्या दिवसातील हा शेवटचा मॅच पाहायला मिळेल. पहिलं षटक टाकण्याकरता मैदानाच्या आतमध्ये रुपेश दांडेकर या गोलंदाजाला आपण पाहतोय. रुपेश दांडेकर याच्या गोलंदाजीवरती हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता दिनेश बाबरनं. मात्र दिनेशला परतावा लागेल. पहिल्याच बॉलवरती या ठिकाणी विकेट प्राप्त केलाय रुपेश दांडेकर या गोलंदाजानं. पहिल्या शेंडूवरती गोल्डन डक वरती बाद झाला दिनेश बाबर. दिनेश बाबर एक महत्वाचा इक्का होता केतकी बॉईज खंडीपाडा टीमचा. मात्र त्याला डगआउटच्या दिशेनं परतावं लागलं. रुपेश दांडेकरचा पुढचा बॉल यावेळेस उस्मान पटेल विकास भोईरच्या बॅट मधनं येतोय. हा षटकार सहा धावा. मुझे पहचानो कहाँ से आया. काय जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळाला. आणि निश्चितच डॉनचं गाणं देखील या ठिकाणी वाजवलं गेलंय. डॉनची भूमिका करेल का विकास भोईर. यावेळेस आपण बघितला तर हा जबरदस्त चेंडूचा या ठिकाणी पाहायला मिळाला होता. अजय वरटा याला बीट करून चेंडू जर आपण बघितला तर डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने रवाना झाला होता. मात्र बॅकअप चांगल्या पद्धतीने मिळालं. अंकुशच्या माध्यमातून दोन धावा मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केल्या गेल्या. या दोन धावेनं संघाचं धावफळक जे आहे जाऊन पोचलंय ते म्हणजेच 8 या आकड्यावरती. विकास भोईर ऑन स्ट्राइक वरती पाहायला मिळतोय. त्यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. मात्र मिस टाइम फटका पाहायला मिळाला. शॉर्ट मिड ऑफ मध्ये निश्चितच यावेळेस हा चेंडू गेला होता. एक धाव पूर्ण केली गेली आणि एका धावेने धावफळक जाऊन पोहोचला आहे ते 9 या आकड्यावरती. षटक क्रमांक पहिलं 3 ओव्हरचा हा मॅच. जो जीता वही सिकंदर और इस 7 ट्रॉफी में से 1 ट्रॉफी लेके जाएगा अपने घर के अंदर. षटका देईल पुढचा बॉल. पुढे स्टेप आउट होऊन एवढं सरळ बॅट न चेंडूला लॉंग ऑफ च्या दिशेनं दिशा दिलाय वैभव धूमनं. मिळतील या ठिकाणी वैभव धूमला 2 धावा. आणि या 2 धावेनं संघाची धावसंख्या दुहेरी आकड्यामध्ये प्रवेश करते. जाऊन पोहोचते 11 च्या घरामध्ये. 11 धावा. धाव फलक्यावरती आपल्याला पाहायला मिळतात. 5 चेंडूचा खेळ संपन्न झाला आहे. 11 धावा धाव फलक्यावरती लागलेत. पहिल्या चेंडूवरती विकेट आला होता. त्याच्यानंतर डगआउट मधून सेट आलेला बॅटर म्हणजेच विकास भोईरनं काय जबरदस्त षटकार खेचला. एवढं षटकातील पुढचा चेंडू. हो सुंदर चेंडूच्या हातांनी. यावेळेस आपण बघितलं नेम धरून गेम करण्याचा प्रयत्न आणि गचाळ. हो डायरेक्ट हिट. नेम धरून गेम केलाय. काम तमाम. उस्मान पटेल जाईल मैदानाच्या बाहेर. कम ऑन डीजे.
हसा लागलाय. खेल मैदानाच्या आतमध्ये संपन्न झाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती आपण धावा जर बघितलं तर 12 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुरुवात चांगली झाली परंतु दोन विकेट महत्त्वाचे आपण बघितले मैदानाच्या बाहेर जाताना दिसले. सुरुवातीला आपण बघितलं तर दिनेश बाबर आणि त्याच्यानंतर आपण बघितलं तर रनआउटच्या स्वरूपमध्ये विकास बाबर याची विकास भोईर याची महत्त्वाची विकेट डाऊन झाली. यावेळेस आपण बघितलं तर एक सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केली आहे राकेश ठाकरे संघाचा संघनायक. सध्या गोलंदाजी क्रमवरती आपल्याला पाहायला मिळतोय. कृष्णा निश्चितच म्हटलं होतं कमीत कमी धावावरती त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू आणि तो प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये निश्चितच केला जाईल का. पहिल्या षटकामध्ये 12 धाव खर्च केल्या तर रुपेश दांडेकरनं ओहो काय जबरदस्त किपिंग या ठिकाणी पाहायला मिळते. रुपेश दांडेकर मार्फत रुपेश यांचा जर आपण विचार केला तर पायगाव गावचे ते भाचे आहेत आणि जावई देखील आहेत. सध्या त्यांच्याकडनं निश्चित चांगला परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळतोय. षटकातील पुढचा बॉल आल्यावेळेस आपण बघितला मिस टाइम फटका चेंडू होत्या डीपिक स्टॅकवरच्या दिशेनं. ओहो चेंडू अडवण्यामध्ये यशस्वी झाला होता परंतु सीमारेषेच्या आतमध्ये ढकलण्याचा प्रयत्न केला परंतु चेंडूने ऐनवेळी दिशा बदलली. चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार होतोय 4 धावांकरिता. तर येतोय हा वैभव तुमच्या बॅटमधनं चौकार. धन्यवाद ढीसे. षटकातील पुढचा बॉल यावेळेस आपण बघितला फटका चांगला आहे झाली आहे शतरक्षकाकडनं चुकी आणि क्रिकेटच्या पटलावरती चुकीला माफी नाहीये. दगडी चाल पिक्चर मधला डायलॉग जरूर ऐकला असेल. धन्यवाद डीजे. बॅक टू बॅक दुसरा चौकार वैभव तुमच्या बॅट मधन आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या झाली आहे ती 21. आक्रमण केले राकेश ठाकरे याच्या गोलंदाजीवरती. षटकातील पुढचा बॉल चौकारांची अटॅक पूर्ण केली जाईल का. यावेळेस आपण बघितलं तर पंच या ठिकाणी हा वाईट बॉलचा इशारा आमच्या गुणलेखकांपर्यंत पोहोचवत आहेत. हा चेंडू अवांतर आहे आणि अवांतर धावसंख्येनं धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 22 या आकड्यावरती. षटकातील पुढचा बॉल यावेळेस फटका फसला आहे शतरक्षक आहे स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली आणि पकडतोय हा महत्वाचा झेल. वैभव धूम याचा समाप्त झाला आहे या ठिकाणी हा खेल. यावेळेस किरम धूम च्या बॅट मध्ये अतिशय जबरदस्त हा फटका आला होता.
फक्त मिळेल एक सिंगल धाव आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 24 का 23 च्या आकड्यावरती. दोन षटकांचा खेळ समाप्त झालाय. 11.50 च्या सरासरीनं धावसंख्या आतापर्यंत जमा केली आहे. आपल्या अकाउंट मध्ये कितकी बॉईज खंडीपाडा टीमनं सुरुवात खूप चांगली आहे. सुरुवात तर चांगली झाली, मात्र ज्यावेळेस शेवट गोड होईल ना त्यावेळेस निश्चितच थोडासा समाधान वाटेल. संघाचा संघनायक आपण पाहतोय एकनाथजी टबाले काहीतरी कानमंत्र जरूर घेऊन आला असेल. थोडी घाई देखील या ठिकाणी जरूर करायची आहे. समोर आपण पाहतोय लेबल गोरी, एक मोठी इमारत आपल्याला पाहायला मिळते आणि या ठिकाणी ही इमारत असल्या कारणानं सूर्याची किरण या मैदानावरती जास्त पडत नसतात. संध्याकाळच्या सत्रामध्ये अंधार या ठिकाणी लवकर होतो असं निश्चितच आयोजकांच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी सुचवलं जाते. अंकुश पागे येतोय तिसरं षटक टाकण्याकरता. ऑन स्ट्राईक वरती बॅटर आहे योगेश धूम, तो नंबर 4 या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी आलाय. यावेळेस आपण बघितला पहिला बॉल अप्रतिम हाताला गेलाय, डॉट बॉल येतोय. धावसंख्या स्थिर आहे, दोन षटकांच्या समाप्तीनंतर 23 या आकड्यावरती पाहायला मिळतंय. आज अंकुश पागेनं देखील चांगला खेळ केला आहे. यावेळेस आपण बघितला तर योगेश धूमच्या बॅटमधनं येतोय हा दर्जेदार क्वालिटीचा ब्रँडेड 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 षटकार. धन्यवाद डीजे, धन्यवाद. षटकाराच्या सहाय्यानं धावसंख्येचा आलेख वाढला गेलाय. धावसंख्या जाऊन फुलसरी आहे ती 29-29 या आकड्यावरती. षटकातील पुढचा बॉल यावेळेस आपण बघितलं तर निश्चितच हा बॉल आहे वाईट. संध्याकाळच्या सत्रामध्ये आमच्या पंचांना देखील एक्सरसाइज करावी लागते. षटकातील पुढचा बॉल यावेळेस आपण बघितला तर चेंडू समोरच्या दिशेनं लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये पाहायला मिळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण, एक सिंगल धाव आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोचली आहे ती 31-31 घरामध्ये. 31 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. 3 बॅटर तंबूच्या असरला परतलेत. षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झाला अंकुश पागे. यावेळेस आपण बघितला ओहो कदाचित या ठिकाणी धाव घेण्याचा प्रयत्न केला असता तर रनआउटच्या स्वरूपामध्ये परतावं लागलं असतं किरण धूम याला. मात्र या ठिकाणी वाईट बॉल आहे. एक्स्ट्राच्या स्वरूपमध्ये एक धाव जरूर टीमच्या टोटलमध्ये ॲड केली जाईल. जे आपल्या घामाच्या शाईनं स्वप्न लिहितात ना त्यांच्या नशिबाची पानं कधीच कोवरी नसतात. या ठिकाणी आपण बघितलं तर दोन्ही बॅटर निश्चितच प्रयत्न करतायत. डॉट बॉल येतोय. धावसंख्या झाली आहे ती 32. 32 धावा धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. आजच्या दिवसातील ही शेवटची मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस आपण बघितलं तर स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडूला वळवलं. एक धाव वेगानं पूर्ण केला, दुसऱ्याचा प्रयत्न केला जाईल का. चांगलं क्षेत्ररक्षण, मात्र या ठिकाणी दोन धावा मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केल्या गेल्या. या दोन धावेनं धावसंख्या जाऊन पोचली आहे ती म्हणजेच 34-34 या आकड्यावरती. कठीण परिस्थिती नेहमी स्वतःला सांगत राहा, शर्यत अजून संपलेली नाही कारण मी अजून जिंकलो नाही आहे. धावसंख्या जर आपण बघितली तर धाव फलक्यावरती धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या म्हणजेच 34. षटकातील पुढचा बॉल ओहो यावेळेस पुन्हा एकदा चेंडूला स्क्वेअर लेग दिशेने निश्चितच वळवला आहे.
स्वतः गोलंदाज पुढे आला, चेंडूला बॅकअप केलं आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये किरण धूम याला मात्र मैदानाच्या बाहेर परतावं लागेल. 35 धावा धावा फलकावरती लागल्या गेल्यात आणि लक्ष असेल ते म्हणजे 36 धावांचं. नाण्याची एक बाजू मित्रांनो आपण बघितली, नाण्याची दुसरी बाजू देखील पाहणं खूप गरजेचं आहे. एका बाजूने संघर्ष होताना आपण जरूर बघितला, परंतु दुसऱ्या बाजूनं त्या संघर्षाचं प्रत्युत्तर कशा पद्धतीनं मैदानाच्या आतमध्ये दिलं जाईल त्या अगोदर घेऊया एक डीजे ब्रेक. जाऊया आपण करण घोरकणे यांच्याकडे. धन्यवाद डीजे. अर्ध्या राती मात्र काय नेमकं होतं काय समजलंच नाहीये गाणं. आपण यानंतर पुन्हा हे ऐकणार आहोत. चला मॅच ऑन होते मैदानाच्या आतमध्ये. लक्ष आहेत 36 धावांचं. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. रुपेश दांडेकर ऑन स्ट्राईक वरती आणि त्याला साथ देण्याकरिता नॉन स्ट्राईक वरती आहे अंकुश पागी. यावेळेस आपण बघितलं पहिल्याच बॉल वरती एष्टी उद्ध्वस्त केले. रुपेश दांडेकर जातोय डगआउटच्या बाहेर. धन्यवाद डीजे. जबरदस्त चेंडूची हातांनी या ठिकाणी केली गेली. षटकातील पुढचा बॉल. हो यावेळेस आपण बघितलं तर निश्चितच कदाचित बॅटचं टॉप एज लागलं असावं ज्या पद्धतीने चेंडू पकडण्यासाठी जी डाय मारली होती योगेश धुमेने. एक सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केली गेली आणि सिंगलच्या मदतीनं
अकाउंट जे आहे धावसंख्येचं ते ओपन झालंय. लक्ष आहे 36 चं. दोन चेंडू टाकून झालेत पहिल्या षटकातील. किरण धूम षटकातील पुढचा चेंडू टाकतोय. यावेळेस काय जबरदस्त फटका, क्रिकेटचं सौंदर्य वाढवणारा हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय अंकुश पागीच्या माध्यमातून. शॉर्ट पिच चेंडू होता, काय जबरदस्त कव्हरच्या डोक्यावरनं हा फटका सजवला होता. यावेळेस आपण बघितलं तर कॉडबेहींची अपील केली होती, मात्र हा चेंडू आहे वाईट. चार धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस आपण बघितलं तर निश्चितच चांगला फटका आहे आणि शतरक्षक त्या ठिकाणी विकास भोईर थोडासा फॉम्पलिंग जरूर झालाय. दोन धावा या ठिकाणी मिळतील, दोन धावसंख्या जाऊन पोचली आहे ती 6 या आकड्यावरती. चेंडू टाकून झाले आहेत पहिल्या षटकातील, ते म्हणजे 4 धावसंख्या जर आपण बघितली धाव फलकावरती तर 6 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस आपण बघितलं स्टेट ड्राईव्ह पाहायला मिळतोय अंकुश पागीच्या बॅट मधनं. पुन्हा एकदा 2 धावा या ठिकाणी मिळतील, यात काही शंका नाहीये. 2 धावेनं धावफलक जाऊन पोचला आहे ते एकंदर 8 या आकड्यावरती. लक्ष आहे 36. प्रत्येक षटकामध्ये 12 धावांचं टार्गेट जे आहे ते पूर्ण करावं लागेल प्रति षटकामागे. यावेळेस आपण बघितलं समोरच्या दिशेनं पुन्हा एकदा फटका चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. शत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, चांगलं शत्ररक्षण, एक सिंगल धाव दिनेश त्या ठिकाणी होता. चांगलं शत्ररक्षण दिनेशच्या माध्यमातून पाहायला मिळालं. एक सिंगल धाव धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. 9 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. अजून सुद्धा 12 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 27 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 27 धावा होऊ शकतात, परंतु याच्यासाठी निश्चितच मैदानाच्या आतमध्ये आता मात्र ताबडतोब बॅटिंग करावी लागेल. दोन्ही बॅटर जर आपण बघितले तर राकेश ठाकरे आणि अंकुश पागी दोन्ही बॅटिंग बॅटरच्या कडे ती क्षमता आहे. मोठे फटके ते कोणत्याही क्षणी खेळू शकतात, कोणत्याही क्षणी आक्रमण रूप धारण करू शकतात. एवढंच आपण बघितलं तर वैभव थूम दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये टाकण्यासाठी सज्ज होतोय. वैभवच्या विरोधात हल्ला बोल बॅटिंग केली जाईल का? दोन बॅटर आपण बघितले तर चांगली बॅटिंग आजच्या दिवसभरामध्ये त्यांच्याकडनं जरूर पाहायला मिळालेली आहे, परंतु आज जर या सामन्यामध्ये क्रांतीवीर बिरसा मुंडा चषकामध्ये तुमचं नाव जर कोरायचं असेल तर निश्चितच या ठिकाणी चांगली बॅटिंग ही करावी लागेल. निश्चितच एक चांगला इतिहास नोंदवायची संधी आहे अंकुश पागी यानं. राकेश ठाकरे या बॅटरला पहिला बॉल या ठिकाणी आपण बघितला तर डॉट हाताळला गेलाय. त्याच्या वेळेस डॉट चेंडू हाताळला जाताना त्याच्या वेळेस गोलंदाजाचा थोडासा कॉन्फिडन्स हा वाढला जातो. षटकातील पुढचा चेंडू हॅप ट्रॅकर चेंडू होता पुन्हा एकदा. तर यावेळेस पंच सहमत नाही आहेत, व्हाईट बॉलचा इशारा येतोय. बघूया, मला वाटतं हिट विकेट झालाय का.
निश्चित ज्या ठिकाणी हिट विकेट झाला आहे, परंतु बॉल जो आहे तो वाईट असणार, निश्चितच वाईट बॉल आहे. चला थोडीशी घाई करा, केतकी बॉईज खंडी पडा, आपण घाई करायची आहे. चला गेम ऑन करायचा आहे. दुसऱ्या षटकातील चेंडू टाकून झालेत, फक्त एक चेंडू टाकून झालाय. यावेळेस आपण बघितलं तर ऑन स्ट्राईक वरती संदेश नांडेकर आहे, परंतु त्याला देखील डॉट बॉल या ठिकाणी केला आहे योगेश धुमन. चांगली गोलंदाजी, सॉरी वैभव धुमन चांगली गोलंदाजी करतोय. वैभव धूम, त्याच्यानंतर किरण धूम, योगेश धूम, असे निश्चितच दिग्गज खेळाडू आहेत केतकी बॉईज खंडीपाडा टीममध्ये. आणि आजच्या दिवसाचा जर आपण विचार केला गोलंदाजीचा, तर निश्चितच बोलबाला राहिलाय. केतकी बॉईज खंडीपाडा टीमचा नऊ चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता आहे. एवढंच आपण बघितलं तर चेंडू जातोय का, येस बघायचं आहे. येस सर, डिक्लेअर एक, ओके. कारण आपण बघितलं तर चेंडू डिक्लरेशनमध्ये गेला होता आणि थोडा वेल झाल्यानंतर तो पुन्हा मैदानाच्या आतमध्ये आला, त्याच कारणानं पंचाने एक चांगला डिसिजन या ठिकाणी घेतलाय. पंच थोडा अंपायर आहे का, येस बाउन्सर साठी, ओके. Hello.
यस वॉम्सर आहे दुसरा, कारण खांद्याच्या वर हा चेडू आपल्याला या ठिकाणी समजतोय. चला गेम ऑन करायचा आहे. धावसंख्या झाली आहे ती 11. स्पंच या दोन धावा ना, नो प्लस वन. स्पंच हा नो बॉल आहे का? नो प्लस वन, दोन धावा. यस षटकातील पुढचा चेंडू फेट आहे. त्यावेळेस आपण बघितला फटका चांगला आहे, छत्रक्षक आहे, पकडतो झेल, परंतु फिट असल्या कारणाने हा झेल ग्राह धरला जाणार नाहीये. मिळेल फक्त एक सिंगल धाव आणि सिंगलच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 12-13. त्या दोन पकड घ्यायच्या होत्या. तेरा धावा धाव फटकावर आपल्याला पाहायला मिळतात. लक्ष आहे 36 धावांचं. षटकातील पुढचा बॉल यावेळेस आपण बघितला स्टेट ड्राईव्ह पाहायला मिळतोय. ओहो, दोन धावा या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्यात आणि या दोन धावेनं धाव फलक जाऊन पोचते ते 15 या आकड्यावरती. आता मात्र चेंडू शिल्लक असतील 6 आणि 6 बॉल मध्ये जिंकण्यासाठी एक बॉल आहे का? पहिला बॉल आपण बघितला तर डॉट आहे, त्याच्यानंतर व्हाईट डॉट डॉट नो, एक चेंडू असेल सर नाही झाले पण सर एक बॉल आहे. पहिला बॉल डॉट, त्याच्यानंतर व्हाईट, त्याच्यानंतर आपण बघितला तर बॅक टू बॅक दोन चेंडू डॉट, त्याच्यानंतर नो, त्याच्यानंतर सिंगल, त्याच्यानंतर डबल, एकूण 5 चेंडू टाकून झाले. धावसंख्या झाली आहे ती 15. सात चेंडू 21 धावा. यावेळेस आपण बघितला समोरच्या दिशेनं एकनाथ टभाले त्या ठिकाणी होते, चांगलं क्षेत्ररक्षण करतायत. एक सिंगल धाव येते आणि सिंगलच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोचली आहे ती 16 या आकड्यावरती. चेंडू शिल्लक आहेत 6 आणि 6 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी धावांची गरज आहे ती म्हणजेच 20. 6 चेंडू 20. चला घाई करा, 6 चेंडू 20 धावांची आवश्यकता आहे. चला 6 चेंडू आणि विजयासाठी 20 धावांची आवश्यकता आहे. मयूर बाबरचा हा पहिला बॉल, तेज तरार अति वेगानं निश्चितच या ठिकाणी टाकला होता,
मात्र एक सिंगल धाव या ठिकाणी पूर्ण केली जाईल। आता मात्र चेंडू शिल्लक आहे ते म्हणजेच पाच आणि पाच चेंडू मध्ये जिंकण्यासाठी धावांची गरज आहे ते म्हणजेच एकोणीस। पाच चेंडू एकोणीस धावा, चला काय करा, पाच चेंडू एकोणीस धावा पूर्ण केल्या जातील का। ऑन स्ट्राइक वरती संदेश दांडेकर, क्षमता आहे खेळाडू मध्ये, मोठे फटके खेळू शकतो। यावेळेस आपण बघितला तर हा सुंदर चेंडू या ठिकाणी टाकलाय। आता मात्र चार बॉल एकोणीस ची आवश्यकता। षटकातील पुढचा बॉल, यावेळेस आपण बघितलं तर निश्चितच स्टंप फटका पाहायला मिळाला। अजून सुद्धा मॅच बॅलेन्सिंग आहे, परंतु तीन मोठे विघीट षटकार मारावे लागतील। राकेश ठाकरे आहे ऑन स्ट्राइक वरती, तीन चेंडू अठरा धावांची आवश्यकता आहे अजून सुद्धा मॅच जिंकण्यासाठी। षटकातील पुढचा बॉल, यावेळेस आपण बघितला रनअप मध्ये थोडासा मिस्टेक या ठिकाणी झालाय, चुकला गेलाय पावलांमध्ये, निश्चितच चुकला जातोय गोलंदाज मयूर। मयूर बाबर आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी च्या इन ऍक्शन मध्ये। यावेळेस आपण बघितलं तर कुठल्याही प्रकारची धाव हे घेतली जात नाही आहे आणि अशा पद्धतीने या ठिकाणी 75% सामन्यावरती आपला दर्जा आपला विजय या ठिकाणी निश्चितच प्राप्त केला आहे। दोन चेंडू आणि आता मात्र 18 धावांची आवश्यकता आहे। एवढंच आपण बघितलं आता निश्चितच आणखी एक धाव मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केली जाईल का। यस, एक धाव पूर्ण केली जाते आणि अशा पद्धतीने या ठिकाणी आपण पाहतोय एक मोठा विजय प्राप्त करणाऱ्या दिशेकडे वाटचाल करतोय केतकी बॉईज खंडीपाडा हा संघ। आजच्या दिवसामध्ये खूप वर्चस्व केलं केतकी बॉईज खंडीपाडा टीमनं। एक चेंडू आणि आता मात्र जिंकण्यासाठी 17 धावांची आवश्यकता आहे। यावेळेस आपण बघितला स्विच हिटचा फटका येतोय आणि अशा पद्धतीनं सुपर सेव्हन मध्ये प्रवेश करतोय केतकी बॉईज खंडीपाडा संघ। कॉंग्रॅच्युलेशन केतकी बॉईज खंडीपाडा अँड हार्ड लक अजय वरठा, रुपेश दांडेकर अँड ऑल प्लेयर्स। धन्यवाद।
तो आपण